नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव। मैं आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण 10वीच्या टेक्स्टबुक मधील बास्केट फुल ऑफ मूनलाइट या कवितेचा 1.3 ही पहिल्या युनिट मधील तिसरी कविता आहे आणि या कवितेचा वर्कशॉप इंग्लिश वर्कशॉप आपण पाहणार आहोत। तर इंग्लिश वर्कशॉप पाहत असताना क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे प्रश्न क्रमांक पहिला तो पाहूयात। कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोयम। आपल्याला या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत आणि हे वाक्य म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत किंवा या ठिकाणी जे दिलेले वाक्य आहेत ते पूर्ण करायचे आहेत। तर पहा, ए द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाइट फ्रॉम --। अशा प्रकारे आपले क्वेश्चन विचारलाय तर त्याचा आंसर आहे द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ। नेक्स्ट त्यापुढचा प्रश्न आहे बी अकॉर्डिंग टू द चाइल्ड चाइल्ड रूट ऑफ हिज विलेज इज टफ एंड फुल ऑफ --। अशा प्रकारे आपला प्रश्न विचारला आहे तर त्याचा आंसर आहे ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स। स्नेक अँड स्कॉर्पियन्स अशा प्रकारे क्वेश्चन विचारलं आपलं। नेक्स्ट क्वेश्चन द चाइल्ड वॉन्ट अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन --। त्याचा आन्सर आहे लोन। नेक्स्ट क्वेश्चन आहे द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रोड सो दॅट हिज --। याचं आन्सर आहे फादर रिटर्न्स अर्ली। नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा। प्रश्न क्रमांक दोन, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर फॉलोइंग नाउन्स। या ठिकाणी काही नाऊन दिलेले आपल्याला, त्या नाऊनच्या अगोदर रिकामी जागा दिली होती, तर या ठिकाणी त्यांचा आन्सर आपल्या या ठिकाणी लिहायचा आहे --मॉर्निंग। तर या ठिकाणी याचं नाऊन म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय तर वर्णन करणारे शब्द म्हणजेच विशेषण आपल्याला या ठिकाणी लिहायचे अर्ली मॉर्निंग। नाऊन या मॉर्निंग या नाऊनचं वर्णन करणारा शब्द आहे इथं अर्ली। त्यानंतर स्मॉल मून्स, टफ रूट, होल विलेज, अर्ली मॉर्निंग अशा प्रकारे या ठिकाणी हे दिलेले सेंटेन्स जे आहेत ते आपल्या या ठिकाणी यांचे आन्सर लिहायचे आहेत। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रश्न क्रमांक तीन, द चाइल्ड इन द पोयम वॉन्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज, हाऊ कॅन चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष। आन्सर इन युअर नोटबुक। आपल्या या ठिकाणी काही क्वेश्चन दिले आहेत आणि त्याचा आन्सर लिहायला सांगितलेलं आहे। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला आहे, गिव मी मूनलाइट बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट। याचा आन्सर या ठिकाणी लिहायचं आहे ही कॅन सीक हेल्प ऑफ लोकल पीपल अँड अर्ज द गव्हर्नमेंट ऑल लोकल बॉडीज टू प्रोव्हाइड लाईट ऑन द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, आय वॉन्ट इट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली। याचा आन्सर आहे ही कॅन विथ द हेल्प ऑफ विलेजेस बिल्ड गुड रोड अँड मेक द रोड्स सेफ सो दॅट हिज फादर अँड अदर विलेजर्स कॅन रिटर्न सेफ अँड अर्ली टू दिअर विलेज। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग। अशा प्रकारचं हा प्रश्न काय विचारलेला आहे, ईगर टू हिअर फेअरी टेल्स फ्रॉम हिज फादर। आपल्या ठिकाणी या लाईन पुढं लिहायचे, त्याचा आन्सर लिहायचं आहे, आन्सर काय दिलं आहे वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स स्टोरीज फ्रॉम हिम। त्याचं सेकंड क्वेश्चन दिलेलं आहे पा बी रिमूव डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्क पाथ। याचं आन्सर लिहायचं आहे
I want to light the dark route so that my father returns early. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला आहे, फादर रीच होम लेट आफ्टर डार्क. याचा आंसर लिहायचा आहे, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप. अशा प्रकारे याचा आन्सर आपल्याला लिहावे लागेल. त्यापुढचा प्रश्न, त्यापुढं आपले एक क्वेश्चन दिलेले, काय दिले पहा, राईट एज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग एफ यू एल ॲज सफिक्स. सफिक्स लावायचं आहे या ठिकाणी आपल्याला. सफिक्स म्हणजे काय, तर सफिक्स म्हणजे प्रत्यय, ज्या शब्दाच्या नंतर काही अक्षरे किंवा मूळ जो शब्द असतो त्या शब्दाच्या नंतर जर काही अक्षरे जोडली गेली असतील आणि एक नवीन शब्द तयार केला असेल तर त्याला म्हणायचं सफिक्स. अशा प्रकारे सफिक्स, शब्दाच्या नंतर सफिक्स लावून आपण सफिक्स नवीन शब्द बनवू शकतो. आणि जर शब्दाच्या अगोदर काही अक्षरं लावली आणि जर एखादा नवीन शब्द तयार केला तर त्याला प्रिफिक्स असं म्हणतात. तर मग या ठिकाणी पहा, प्रत्येक शब्दाच्या नंतर एफ यू एल लावायचं आहे, एफ यू एल. आणि आपल्या काय करायचं आहे, या ठिकाणी एफ यू एल हा शब्द किंवा प्रत्यय लावून या ठिकाणी आपल्याला बाकीचे जे दिलेले शब्द आहेत या ठिकाणी सर्व काय करायचे आहेत, नवीन शब्द तयार करायचे आहेत. पहा, बास्केट फुल, आपण या ठिकाणी आन्सर लिहिलं आहे बास्केट फुल. यामध्ये बास्केट फुल या शब्दातील एफ यू एल हा शब्द तयार झालेला आहे. बास्केट या शब्दाला एफ यू एल लावलं आणि बास्केट फुल हा शब्द तयार झाला. त्यानंतर बकेटफुल, बकेटफुल या शब्दाला एफ यू एल लावल्यामुळं बकेटफुल हा शब्द तयार झाला. त्यानंतर हँडफुल, एच ए एन डी हँड या शब्दाला एफ यू एल लावलं आणि हँडफुल हा शब्द तयार केलेला आहे. त्यानंतर स्पूनफुल, स्पून या शब्दाला एफ यू एल लावलं, स्पूनफुल हा शब्द तयार झाला. तसंच कलर या शब्दाला एफ यू एल लावलेला आहे आणि कलरफुल असा शब्द तयार केला आहे. त्यानंतर सॅक, एस ए सी के सॅक या शब्दाला एफ यू एल लावलं, सॅकफुल शब्द झाला. त्यानंतर बॅग या शब्दाला एफ यू एल लावलं, काय झालं, बॅगफुल. आणि पॉट या शब्दाला एफ यू एल लावल्यामुळं काय झालेलं आहे, पॉटफुल. अशा प्रकारे आपण एफ यू एल फुल हा सफिक्स लावून या ठिकाणी बरेच शब्द तयार केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी क्वेश्चन नंबर सिक्स आपल्याला दिलेला आहे, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोयम. आपल्या या ठिकाणी या कवितेतील ज्या ओळी आहेत त्या कवितेतील ओळीमध्ये कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल अलिटरेशन अँड रिपिटेशन या प्रकारातील आहेत हे ओळखायचे आहेत. अलिटरेशन या अलंकाराचं उदाहरण आहेत. पहा, ओ मून गिव मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. या ठिकाणी बास्केटफुल ऑफ लोन हा जो शब्द आहे या म्हणजे कवितेतील ओळीमध्ये अलिटरेशन हा अलंकार आहे. तर अलिटरेशन हा जो अलंकार आहे कशाप्रकारे ओळखायचा आहे, तर पहा, जे या वाक्यामध्ये जर एकाच अक्षरानं जर सुरुवात झाली असेल काही शब्दांची तर त्याला आपण अलिटरेशन म्हणतो. तर मग कशाप्रकारे, तर पहा, या ठिकाणी मून हा जो शब्द आहे या वाक्यामधला, ओ मून हा शब्दाची सुरुवात या ठिकाणी पहा, ओ मून, मूनमध्ये यम हे सुरुवातीला आलं आहे शब्दाच्या अक्षर. त्यानंतर यम ई मी आलेलं आहे आणि मूनलाईटमध्ये सुद्धा यम आलेलं आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून हा जो हे जे एक्झाम्पल आहे ते अलिटरेशनचं आहे. तशाच प्रकारे आता सेकंड सेंटेन्स पाहूयात, आय वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. हे सुद्धा एक्झाम्पलमध्ये अलिटरेशन, एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतात, शो हे जे अक्षर आहे या ठिकाणी यस आलेलं आहे. त्यानंतर सीड म्हणजे सीड्समध्ये यस आलेलं आहे आणि या ठिकाणी साईड्स हा सुद्धा या ठिकाणी यस आलेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारचे जर एका वाक्यामध्ये किंवा एका कवितेच्या चरणामध्ये जर एकाच अक्षराचे एका अक्षराने किंवा एका अक्षराने जर शब्दाची सुरुवात झाली तर त्याला किंवा त्या प्रकाराला म्हणायचं आहे अलिटरेशन. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी रिपिटेशनचं एक्झाम्पल विचारले पहा. आता या ठिकाणी रिपिटेशन आणि अलिटरेशनमध्ये फरक काय आहे, तर या ठिकाणी अलिटरेशनमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, तर या ठिकाणी रिपिटेशनमध्ये एकच शब्द असतो आणि त्या शब्दाची मात्र काय होत असते, पुन्हा शब्द रिपीट होत असतो एकाच वाक्यामध्ये. तर पहा, आय वॉन्ट टू शो सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट.
या ठिकाणी पहा हा स्मॉल या ठिकाणी शब्द आलेला आहे आणि त्यानंतर परत त्याच्यानंतर लगेच स्मॉल हा सुद्धा शब्द आलेला आहे म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे त्यामुळे या वाक्याला किंवा या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ते रिपिटेशन हा अलंकार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मला वाटतं की हा जो अलंकार आहे समजला असेल फिगर ऑफ स्पीच याला म्हणतात मग इंग्लिश मध्ये फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन रिपिटेशन हे याच्यामध्ये आलेली जी एक्झाम्पल आहे त्या कवितेतील ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतरचा प्रश्न पुढे घेऊयात पहा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दहावीच्या एक्झाममध्ये आपल्याला यावर 5 मार्क विचारले जातात क्वेश्चन नंबर 7 आपल्याला या ठिकाणी विचारला आहे राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम या कवितेचं सार किंवा रसाग्रहण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर पाहूयात या ठिकाणी अगोदर जुन्या सिलेबसमध्ये ॲप्रिशिएशन 10 मार्कासाठी विचारलं जायचं पण आता मात्र गेल्या वर्षीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ॲप्रिशिएशन जेव्हा हा इंग्लिशचा पेपर 80 मार्क्स म्हणजे 80 मार्काचा झालेला आहे तेव्हापासून आपल्याला ॲप्रिशिएशन 5 मार्क्सला विचारलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 पॉईंट आहेत एक पॉईंट आहे पहिला बघा टायटल दुसरा आहे द नेम ऑफ द पोएट थर्ड पॉईंट राईम स्कीम फोर्थ पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच आणि फिफ्थ थीम ऑर सेंट्रल आयडिया तर मग या 5 मुद्द्यांचा कोणत्याही कवितेचं जर तुम्हाला ॲप्रिशिएशन विचारलं कोणत्याही कवितेमधून रसास्वाद असा जर प्रश्न विचारला तर 5 पॉईंट गृहित धरायचे आहेत आणि 5 पॉईंट रसग्रहणासाठी किंवा ॲप्रिशिएशनसाठी तुम्हाला लिहायचे आहेत तर पहा या ठिकाणी फर्स्ट पॉईंट जो दिलेला आहे टायटल या ठिकाणी द बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता आपण अभ्यासत आहोत तर टायटल म्हणजे काही शीर्षक त्या कवितेचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं टायटलमध्ये तर टायटल ऑफ द पोयम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट जर हे टायटल तुम्ही लिहिलं योग्य प्रकारे कवितेचं नाव लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे 1 मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो त्यानंतर सेकंड पॉईंट आहे पहा द नेम ऑफ द पोएट पोएट नेम कवीचं नाव विचारलं आहे द नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत सुनील शर्मा या ठिकाणी पहा कवितेमध्ये जे काही आपण ॲप्रिशिएशन पाहतो ॲप्रिशिएशनमध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत मी या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत त्यानंतर थर्ड पॉईंट पहा राईम स्कीम म्हणजे यमक जुळणारे जे जोडे असतात त्यांची स्कीम कशाप्रकारे आहे तर यामध्ये हा जो ही जी कविता आहे यमक स्कीम किंवा याच्यामध्ये राहीम स्कीम नाही आहे तर पहा देअर इज नो मग कसं लिहायचं नसेल तर देअर इज नो राहीम स्कीम इन दिस पोयम दिस इज अ पोयम इन फ्री वर्स ही मुक्तपणे रचलेली कविता आहे याच्यामध्ये राहीम स्कीम नाही त्यानंतर पॉईंट 4 पहा फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच कोणकोणते आलेले आहेत तर आपण आताच पाहिलं की रिपिटेशन आहे अलिटरेशन ॲपॉस्ट्रॉफी अशा प्रकारचे फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेले आहेत त्यानंतर फिफ्थ पॉईंट पहा थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे काय या ही कविता कशावर आधारित आहे किंवा याच्यातून मुख्य आपल्याला महत्त्वाचा संदेश किंवा मुख्य उद्देश काय आहे कविता लिहिण्याचा तो याच्यामधून सांगितला जातो तर मग पहा या ठिकाणी काय लिहिलं सांगितलं आपल्या कवितेतून द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज लोनलीनेस ऑफ चाइल्ड इन अ रिमोट विलेज अनटच्ड बाय मॉडर्न एम्युनिटीज फुल स्टॉप द चाइल्ड इज टू फार फ्रॉम द मॉडर्न अर्बन लाईफ दॅट इवन इज अ रेमेडी फॉर द प्लाइट ऑफ हिज विलेजेस सीम विदाउट व्हाईट इनोसंट अँड प्लेन अशा प्रकारचं आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर यापेक्षा तुमचं वेगळं आन्सर असू शकतं तर या ठिकाणी जे तुम्हाला वाटतं किंवा जे तुम्हाला समजलं आहे कवितेतून तो त्याचा मॅसेज या ठिकाणी आपल्याला कवितेतून जो सांगितलेला आहे आशय तो या ठिकाणी लिहायचा असतो त्यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 दिलेलं काय आपल्याला राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग अबाउट इट तुम्हाला एक काल्पनिक पत्र लिहायचं आहे चंद्राला आणि तुम्हाला तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या सांगायच्या आहेत तर मग या ठिकाणी काय सांगितलं बघा डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोयम ॲज बेसिस फॉर द लेटर या ठिकाणी अशा प्रकारे हे जे पत्र आहे त्या पत्रावर चर्चा करायला सांगितलेलं आहे आणि काही
पॉइंट्स सुद्धा आपल्या या ठिकाणी दिले सपोर्टिंग पॉइंट्स पहा. फर्स्ट पॉइंट काय दिलं आहे, साइन ऑफ ब्यूटी. चंद्र जो आहे चंद्राला पत्र लिहायचं आहे तर मग सर्वात महत्त्वाचं अगोदर की चंद्राची जे सौंदर्य चंद्राचं ते त्याचं वर्णन करणं गरजेचं आहे. सिम्बॉल ऑफ जॉय, आपण चंद्राकडे पाहून कशा प्रकारे आनंद व्यक्त करतो. इन्फिनाइट प्लेजर, चंद्र ज्यावेळेस आकाशामध्ये उगवतो त्यावेळेस जे वातावरण आहे कसं आनंददायी आणि प्रसन्न वातावरण असतं. अर्थ टू कंपोज पोएम, सॉन्ग ऑर म्युझिक, आणि बरेचसे कवी किंवा संगीतकार असतील किंवा गायक असतील हे चंद्राला उद्देशून किंवा चंद्राकडे पाहूनच वेगळ्या कविता रचतात, वेगळी गाणी तयार करतात आणि गाणी संगीतसुद्धा वाजवलं जातं. त्यामुळं अशा प्रकारे त्याची स्तुती करणारं किंवा त्या चंद्राला तुमच्या भावना सांगणारं अशा प्रकारे एखादं पत्र लिहायला सांगितलेलं आहे. तर चला मग आपण या क्वेश्चनचं आन्सर आपण या ठिकाणी लिहूयात. चला स्टार्ट करूयात आन्सर. पहा आन्सर काय लिहायचं आहे, आपल्याला पत्र लिहित असताना काय करायचं आहे, जो पत्र लिहिणारा असतो त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम या ठिकाणी डाव्या बाजूला स्वतःचं नाव, त्यानंतर ज्या गल्लीमध्ये किंवा ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं नाव लिहायचं आहे. घराचं नाव लिहिल्यानंतर श्रीनिवास, या ठिकाणी आपण काल्पनिक नाव लिहिलं आहे, ABC श्रीनिवास रिंग रोड अंबाजोगाई 431517 अशा प्रकारे पिनकोडसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. जी डेट आहे ज्या तारखेला तुम्ही पत्र लिहित आहात तारीख लिहा 7 नोव्हेंबर 2020. कुणाला पत्र लिहायला सांगितलं आहे, आपल्याला चंदोमामाला, चंद्राला लिहायला सांगितले. तुम्ही प्रेमाने आपण बरेच जण चंद्राला चंदोमामा म्हणतो म्हणून या ठिकाणी लिहू शकता, डिअर चंदामामा हाऊ वी लव यू, आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो. मग त्या ठिकाणी पॅसेज लिहायचा आहे हरी पाडून, तर मग लिहा यू आर द सिम्बॉल ऑफ लव अँड ब्युटी नॉट ओनली फॉर चिल्ड्रन लाईक अस बट ऑल्सो फॉर द ग्रोन अप फुल स्टॉप. या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे की चंद्र जो आहे चंद्राची स्तुती करायची आहे आणि स्तुती करत असताना सांगायचं की तू खरंच एक सौंदर्याचं किंवा एक नैसर्गिक प्रेमाचं एक तू प्रतीक आहेस आणि फक्त लहान मुलांना आवडतो असं नाही तर मोठ्या माणसांनासुद्धा तू काय करतो आवडतोस. यू आर द वन हू लुक्स आफ्टर ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ अँड गिव्ज जॉय फॉर ऑल जॉय टू ऑल ऑफ देम. आणि फक्त तू असं एक आहेस जे की ज्या लिव्हिंग थिंग्स सजीव सृष्टीवर ज्या आहेत सजीव ज्या आहेत वस्तू किंवा व्यक्ती पृथ्वीवर त्यांना आनंद नेहमी देण्याचं काम तू करत असतो. लुकिंग ॲट यू गिव्ज अस अ ग्रेट हेवनली जॉय. ज्यावेळेस आम्हाला आम्ही तुझ्याकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला खरंच स्वर्गाचा भास किंवा स्वर्गातला आनंद होतो. यू आर कूल लाईट गिव अस कम्फर्ट अँड सूथ्स आवर बॉडी अँड सोल. आणि तुझा जो शांत प्रकाश आहे तो आम्हाला एक कम्फर्ट आणि सूच देतो किंवा ज्यामुळे आमच्या आत्म्याला शांती लाभते. युअर फुल लाईट गाईड द ट्रॅव्हलर ॲट नाईट. जेव्हा तो संध्याकाळची वेळ असते संध्याकाळच्या वेळेमध्ये सूर्याचा प्रकाश पडल्यामुळं ज्यावेळेस डार्क प्रकाश किंवा फुल लाईट पडते त्यावेळेस जो अंधाऱ्या रात्री प्रवास करणारे प्रवासी असतात त्यांना काय करतो, अंधाऱ्या रात्री प्रकाश देण्याचं किंवा वाट दाखवण्याचं काम करतो. अँड गिव्ज इन्फिनाइट प्लेजर ऑफ वॉकिंग इन ब्युटिफुल लाईट. आणि याशिवाय जे आनंददायक वातावरण असतं संध्याकाळच्या वातावरणात एकदम शांतता भयानक शांतता असते आणि त्या वातावरणामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये कितीही प्रवास करायला आपल्याला सर्वांना आवडतं आणि तुझं खरंच सौंदर्य आम्हाला जे आहे त्याचा अभिमान आहे. मदर सिंग युअर सॉन्ग्स टू मेक चिल्ड्रन स्लीप. बरीच माई कोणतीही असेल लहान बाळांना झोपवण्यासाठी चंद्राची किंवा चंदोमामाची गाणी म्हणते. युअर ब्युटी इन्स्पायर्ड पोएट अँड म्युझिशियन टू कंपोज सॉन्ग्स. आणि तुझ्या सौंदर्यामुळं बरेचसे कवी संगीतकारसुद्धा त्यांना संगीतकारांना आणि कवींनासुद्धा कविता सुचतात संगीतकारांना गाणे सुचतात. विदाऊट युअर प्रेझेन्स यू विल राईट ललबाईज फॉर अस युअर डिअर चिल्ड्रन. हा एक त्याला एक लाडाने विचारला प्रश्न आहे, तुझ्याशिवाय खरंच लहान बाळाची जी अंगाई गीतं म्हटली जातात ललबाईज म्हणजे अंगाई गीते, लहान बाळांना झोपवण्यासाठी गायलेलं जे गीत असतं त्याला म्हणतात ललबाईज. मग हे जर चंदोमामा जर नसता तर खरं तर अंगाई गीत म्हटली असती का,
नाही, कारण बरेचसे अंगाईगीत किंवा ललबाईज जे आहेत ते चंद्रावरच आधारित आहेत। त्यामुळं कल्पना तरी करू शकतो का की तू जर नसत हे लहान ललबाईचे, हु विल राईट रोमॅन्टिक पोएम विदाउट युअर प्रेझेन्स? आणि याशिवाय कोणी रोमॅन्टिक पोएमसुद्धा लिहू शकलं असतं का चंद्राच्या शिवाय? चंद्र नसता तर रोमॅन्टिक पोएमसुद्धा तयार झाले नसता। चंद्रमाबा, बी विथ अस ऑल द टाईम टू फील आवर हर्ट विथ युअर ब्युटी लव अँड प्रेझेन्स अँड अ प्लिझंट अपिअरन्स। त्यामुळं आपल्याला चंद्रमामाला विनंती करायची की खरंच आमच्यासोबत तू या ठिकाणी आहेस, राहतोस आणि आमच्या तू हृदयात राहतोस। तुझं जे सौंदर्य आहे, तुझं जे प्रेम आहे आणि आनंददायक जो तू एकदम आनंदी खुशी दिसतोस, त्यामुळं ती सर्व भावना आमच्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत आम्ही, विथ बास्केट फुल ऑफ लव। आणि अशा प्रकारे मग पत्राचा आपल्याला शेवट करायचा आहे, युअर लव्हिंगली नेप्यू, तुझाच आवडता किंवा तुझा प्रेमळ पुतण्या ABC। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पत्र लिहून चंद्रमामाला पत्र लिहून किंवा मूनला एक लेटर लिहून तुमच्या जे काही भावना आहेत, तुम्हाला जे काही वाटतं ते त्याबद्दल लिहायचं आहे। तर आय होप हे सर्वांना तुम्हाला वर्कशॉप जे आहे या ठिकाणी समजलं असेल। सर्वांनी अशा प्रकारे वर्कशॉप कंप्लीट करायचा आहे आणि याचा अभ्याससुद्धा करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्वांनी या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। थँक्यू फॉर अस। थँक्यू फॉर वॉचिंग।